माझा जन्मगाव तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, तिथे एक छोटासा गाव आहे. तिथले मी आहे. बरोबर. आणि ते काही शक्यतो कोणाला ओळखायचेच नाहीयेत कडधान्य असल्यामुळे. ते वाजणार खनखन पण ओळखत नव्हते काय आहे ते. खूप छान वाटलं. मी सगळे तुझे एपिसोड बघते, मस्त वाटलं. आणि एक अनुभव, वेगळा काहीतरी अनुभव आज हे करायला मिळाला. वा वा वा, थँक्यू. नमस्कार, मी स्वामिनी. अन्नपूर्णा चव नवरसांची सीझन 3 च्या आजच्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार, मी स्वामिनी. नवरात्र दिवस 4, आजचा रंग आहे निळा, म्हणजेच ब्लू. पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय हे 1995 सालापासून संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी इकडे गायन, हार्मोनियम, तबला आणि चित्रकला या कलांचं शिक्षण घेत आहेत. तर कलातीर्थ लगेचच जॉईन करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही क्लासेस अवेलेबल आहेत. रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये कलातीर्थ भजनी मंडळाच्या विद्यार्थिनी तुम्हाला सगळ्यांना भेटायला येत आहेत. आज ज्या विद्यार्थिनी तुम्हाला भेटायला आल्या आहेत तर त्या आहेत वैशाली गुरव. नमस्कार वैशाली ताई, खूप खूप स्वागत स्वामिनी ब्लॉग्स वरती. एपिसोडची आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मला तुमचं जन्मगाव सांगा आणि त्यानंतर एखादी नवरात्राची आठवण मला ऐकायला आवडेल. माझं जन्मगाव तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, तिथे एक छोटस गाव आहे. तिथले मी आहे. लहानपणी जेव्हा मी स्कूल मध्ये जायचो, भोंडला असायचा, तेव्हा ते खिरापतीचं वगैरे जे काय असायचं ते त्यावेळेस एवढं काही जास्त भेटायचं नाही. त्यामुळे आम्ही आपलं कोणते तरी आपले छानसे पदार्थ डब्यामध्ये घेऊन ते स्कूल मध्ये जायचं. मग ते कडधान्याचे शक्यतो आम्ही छान असं नमक वगैरे लावून ते पदार्थ आम्ही घेऊन जायचं. आणि ते काही शक्यतो कोणाला ओळखायचेच नाहीयेत कडधान्य असल्यामुळे. ते वाजणार खनखन पण ओळखत नव्हते काय आहे ते. नंतर जेव्हा आपण डबा खोलू तेव्हा त्यांना कळायचं की बाबा काय आहे ते. बरोबर. खूपच छान. आणि जी चव तुम्हाला आलेली आहे तर ती आहे खारट. तर आपण कुठला पदार्थ करणार आहोत मग? जे पदार्थाचं नाव आहे शंकरपाळी. खारी शंकरपाळी. वा वा वा, मस्तच. चला तर मग आता लगेचच आपण किचन कडे जाऊयात. आता आपण किचन मध्ये आलेलो आहोत आणि खारट ही चव आहे आजच्या एपिसोडची. तर आपण कुठला पदार्थ करतोय ते पुन्हा एकदा सांगा आणि मग आपण साहित्य बघूयात. मी बनवते खारी शंकरपाळी. येस. त्याच्यासाठी साहित्य लागणार आहे मैदा, धणे पावडर, जिरे पावडर, वा, नमक आणि तळण्यासाठी तेल. आपण आधी पहिल्यांदा मैदा घेतोय. मैदा चाळूनच घेतलेला आहे. चवीनुसार नमक, वा, जिरे पावडर, धणा पावडर. हे चवीनुसारच घ्यायचं आहे सगळं साहित्य. बरोबर. आणि आता आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहे. अगदी 2 चमचे तेल घ्यायचंय. गरम करून गॅस मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं. हे सगळं मिक्स होईपर्यंत तेल थोडंसं गरम होतंय. बरोबर. तेल गरम झालेलं आहे, आपण याच्यामध्ये टाकायचं. हे पूर्ण मिश्रण व्यवस्थित अगदी छान असं एकसारखं चोळून घ्यायचं. ते तेल पूर्ण ह्याच्यात मिक्स झालं पाहिजे. तळण्यासाठी तेल ठेवायचं. हे आपलं खारी शंकरपाळीचं पीठ तयार झालेलं आहे. अर्धा तास भिजवून ठेवलेलं होतं हे. त्यामुळे हे आता पीठ तयार झालेलं आहे. त्याच्यात गोळी बनवायची. खारी शंकरपाळी शक्यतो पातळच असते, जास्त जाड नाही लाटायची आपल्याला. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आधी 2. आणि खारी असल्यामुळे याच्यात बाकी काही जास्त आपण तिखट वगैरे काहीच घालणार नाही. फक्त नमकचे जे आहेत. मी आता शंकरपाळी लाटायला घेते. पातळ असे लाटून घ्यायचे, जास्त जाड नाही करायचे. आपलं हे लाटून झालेलं आहे. आता आपण ह्याने ह्याच्या शंकरपाळ्या पाडू. वा वा वा. तेल गरम झालेलं आहे. बारीक करून हे हळूहळू. बारीक गॅसवरती
थोड़े थोड़े असे कलर ब्राउन होता ना इनके आपले शंकर पाळे तयार झाले. असं तेल हे करून शंकर पाळे तयार. वैशाली ताई स्वामिनी ब्लॉग्स वरती या निमित्ताने आलात, त्यामुळे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयाकडनं आणि स्वामिनी ब्लॉग्स कडनं हा एक छोटासा स्नेहदीप तुम्ही स्वीकारावा. आणि स्वामिनी ब्लॉग्स वरती येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. मी सगळे तुझे एपिसोड बघते, मस्त वाटलं. आणि एक अनुभव, वेगळा काहीतरी अनुभव आज हे करायला मिळाला. वा वा वा, थँक्यू. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.